ब्रिटनमध्ये चौदा वर्ष सत्तेत राहिल्यानंतर पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखालील हुजूर म्हणजेच कॉन्झर्वेटिव्ह पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे ब्रिटनमध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीमध्ये मजूर पक्षाने म्हणजेच लेबर पार्टीने सहाशे पन्नास सदस्य असणाऱ्या कनिष्ठ सभागृहात चारशे बारा जागांवरती विजय मिळवला सरकार स्थापन करण्यासाठी कनिष्ठ सभागृहात किंवा हाऊस ऑफ कॉमन्समध्ये किमान तीनशे सव्वीस जागा मिळवणं आवश्यक होतं तर मजूर पक्षाने हा आकडा अगदी आरामात पार केला आहे या विजयाने सत्ताधारी हुजूर पक्षाची म्हणजेच कॉन्झर्वेटिव्ह पार्टीची सलग चौदा वर्षांची सत्ता था संपुष्टा था आता संपुष्टात आली आहे तर या निवडणुकीत मजूर पक्षाचे यशस्वी नेतृत्व करणारे एकसष्ट वर्षीय किअर स्टार्मर यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाची सूत्र आता स्वीकारली आहेत त्यामुळे आता भारताचे जावाई असणाऱ्या ऋषी सुनक यांचा पराभव होण्यामागची नेमकी काय कारण आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत ब्रिटनमधील हुजूर पक्षाचं म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह पार्टीचं नेतृत्व करणारे ऋषी सुनक हे ऑक्टोबर रोजी ब्रिटनचे पंतप्रधान झाले मात्र वास्तविकता पाहिली तर सुनक यांच्या हुजूर पक्षात अंतर्गत कलह सुरू होते शिवाय त्यांच्या पराभवामागचं आणखी एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे त्यांच्याकडे असणारी गडगंज संपत्ती सुनक यांच्या गडगंज संपत्तीमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्याबद्दल आपलेपणा वाटत नाही प्रवासासाठी ते खासगी जेट वापरतात आणि दोन हजार बावीस मध्ये आठवडाभरात त्यांनी खासगी जेटने प्रवास करण्यासाठी सरकारी तिजोरीतून पाच कोटी रुपये खर्च केले होते असा आरोप त्यांच्या पक्षातील सदस्यांकडून केले जात होते इतकंच नाही तर ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांच्यावरती सुद्धा कर चुकविगिरीचे आरोप होते तर याच गडगंज संपत्तीमुळे सुनक हे ब्रिटनचे सगळ्यात श्रीमंत खासदार सुद्धा मानले जातात त्यांची संपत्ती ही सहाशे एक्कावन्न दशलक्ष पाऊंड म्हणजेच भारतीय चलनानुसार सहा हजार आठशे सदुसष्ट कोटी रुपये अंदाज आहे याच संपत्तीमुळे अक्षता मूर्ती या सुद्धा ब्रिटन मधील सगळ्यात श्रीमंत महिला आहेत आणि त्यांच्याकडे इन्फोसिसचे शेअर्सही आहेत ब्रिटन मधील एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार सुनक कुटुंब हे ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांच्यापेक्षाही श्रीमंत आहे राजा चार्ल्स तिसरे यांची संपत्ती ही एकसष्ट कोटी पाऊंड इतकी आहे सुनक यांच्या पराभवाचं पुढचं कारण आहे ते म्हणजे ब्रिटन मधील भारतीयांची नाराजी आता माहितीनुसार ब्रिटनमध्ये सध्या अठरा लाख भारतीय वंशाचे मतदार आहेत ऋषी सुनक हे सुद्धा भारतीय वंशाचे असल्यामुळे त्यांना या मतदारांचा फायदा होईल असा अंदाज होता मात्र यातील पासष्ट टक्के लोक हे सुनक यांच्यावरती नाराज असल्याचं समजून येते बेरोजगारी हे सगळ्यात महत्वाचं कारण ठरतं आता तिसरं कारण आहे ते म्हणजे सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाले त्यावेळी त्यांनी ब्रिटनची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचं आणि महागाई कमी करण्याचं जनतेला दिलेलं आश्वासन ते पूर्ण करू शकलेले नाहीत यासोबतच सुनक सरकारने अनेक प्रकारचे कर वाढवले होते सर्वसामान्यांवरती ताण पडलाय ब्रिटनमध्ये सध्या सत्तेत आलेल्या लेबर पार्टीनं मात्र नवीन घर बांधणीसाठी ग्रहनिर्माण धोरण आणले जे ब्रिटनच्या जनतेने आता स्वीकारलं आहे याशिवाय ब्रिटन मधील गुन्हेगारी घटना रोखण्यात सुनक सरकारला अपयश आले यासोबतच अवैध स्थलांतराची समस्या ही सुद्धा कायम आहे ब्रेक्झिट कराराचा ब्रिटनला फारसा फायदा झाला नसल्याचंही दिसून येते ब्रेक्झिट करार म्हणजेच ब्रिटन म्हणजेच इंग्लंड हे युरोपियन युनियन मधून बाहेर पडला असा हा करार आहे तर ब्रेक्झिट हा शब्द ब्रिटन आणि एक्झिट या दोन शब्दांपासून तयार झालाय आता सुनक यांच्या पक्षाला नेमका फटका कसा बसला हे सुद्धा जाणून घेऊयात गेल्या पाच वर्षांमध्ये तब्बल तीन पंतप्रधान देणाऱ्या हुजूर पक्षाच्या कार्यकाळात जनतेचं राहणीमान घसरलं सर्वसामान्य ब्रिटिश नागरिकांना किफायतशीर दरात उत्तम आरोग्य सेवा पुरवणाऱ्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसची सुद्धा वाताहात झाली असून डॉक्टरांच्या भेटीची वेळ मिळवण्यासाठी कित्येक महिने नागरिकांना रडावं लागले तर सत्ता सोडताना नागरिकांचं जीवनमान घालवण्याची कामगिरी करणारा हुजूर हा पक्ष ब्रिटनमधील पहिलाच पक्ष ठरलाय याशिवाय हुजूर पक्षाच्या सरकारमध्ये राजीनाम्यांचा सुद्धा महापूर आला होता तर वर्षभरात तीन मंत्री आणि अठ्यात्तर खासदारांनीही राजीनामे दिले होते रिचमंड आणि नॉर्थ अल्टर्न या मतदारसंघातून सुनक यांनी तब्बल तेवीस हजार मतांनी विजय मिळवला मात्र आपल्या पक्षाची सत्ता राखण्यात त्यांना अपयश आले विशेष म्हणजे सलग चौदा वर्ष सत्तेत असणाऱ्या हुजूर पक्षाच्या अडीचशे खासदारांनाही पराभवाची चव चाखावी लागलीये आपल्या शेवटच्या भाषणात चौवेचाळीस वर्षीय ऋषी सुनक हे भावनाविभत झाल्याचं दिसून आले मी माझं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडलं परंतु आपला पराभव झाला आणि या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारत असून पक्षाचं प्रमुख पद मी सोडत आहे मला माफ करा असं सुनक यांनी टेन डाऊनिंग स्ट्रीट या पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आपल्या छोटेखानी भाषणात म्हटले शिवाय नवनिर्वाचित पंतप्रधान स्टारमर यांचंही त्यांनी अभिनंदन केलं तर ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान किअर स्टार्मर यांनी आपल्याला ब्रिटनचं पुनरुज्जीवन करायचे अशी भावना व्यक्त केली आहे आता मंडळी याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या विषयांबद्दलची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी